व्याख्यान करत होतो गेल्या 10 वर्षापासून, आता आताही सुरुवात केली आणि अनुभव मला व्याख्यानातला, मला शाळेतला शिकवण्याचा. गुरुजी एक गोष्ट सांगतो, आज शिवजयंती निमित्ताने म्हणून थोडस विषयांतर करून मी बोलेल, तुमची सगळ्यांची माफी मागून, बाबा तुमची माफी मागून बोलतो. शिवचरित या पोरांना कळण्यासाठी शिवजयंती साजरी होते आज जिकडं तिकडं, आणि आता एक परिवर्तन बघायला भेटतंय आम्हाला. कोणतं परिवर्तन? आता आमची पोरं शिवजयंतीला नाचत नाहीत, दारू पित नाहीत, घान घान गाणे लावित नाहीत. आता शिवजयंतीला कीर्तन ठेवायला लागले, व्याख्यान ठेवायला लागले, पोवाडे ठेवायला लागले, आणि महाराजांची जयंती नाचून नाही वाचून साजरी करायला लागले. हे परिवर्तन आहे. हे परिवर्तन या मुलांना बघायला भेटलं तर उद्या ते मुलं तशी जयंती साजरी करतील, कारण हे मुलं लय महत्वाचे. तर मी आल्याला म्हणलो मला पोरं दिसलं लय बरं वाटतं, कारण पोरं लय इच्छित आहे. माझी गाडी इथं जवळ आली जवळ, आणि एका पोराने असं ते जनावर सांभाळीत होतं त्या दगडवाडीच्या व्याख्यानाच्या जवळ गाडी आली, आणि एक पोरगा असं जनावर सांभाळीत होतं, जनावर म्हणजे गुरं गायन वासरू हातचं त्याच्या हातात होतं, आणि त्यांनी सोडलं मोकळं, ते रोडलाच येऊन थांबलं. म्हणलं हे अरे मला ते व्याख्यानाला जायला उशीर झालाय, ते गायन वासरू तुझंच आहे का? म्हणलं हा. त्याने अशी गाय बाजूला घेतली आणि जा म्हणलं. म्हणलं ते वासरू तुझं नाही का? ते म्हणलं नाही. म्हणलं कुणाचे? म्हणला त्या गायीचे. आणि ही पिढी लय बर का, म्हणजे मी सांगतो तुम्हाला, एका वर्गात 5वीच्या वर्गाला शिकवित असतो मी, वर्गातलं एक पोरग उठवलं मी, त्याला म्हणलं हे उठर तुझं नाव काय? ते उठून उभा राहिले आणि मला म्हणायला लागले माझं नाव पांडू. मी म्हणलं अरे देवाचं नाव आहे तुझ, पांडू रंग म्हणाव, पांडू रंग मन. ते म्हणलं पांडू रंग. त्याच्या बाजूला एक पोरग होत, त्याला म्हण त्याचं नाव होत बंडू. त्या म्हणलं तुझं नाव काय रे? ते म्हणतोय बंडू रंग. त्या म्हणलं पांडू समजा तुझ्याकडे 2 रुपये समजा. ते म्हणतोय नाही तर समजा का? म्हणलं अरे समज ना, समजायला का त्या बापात चाललंय काय? बंडून म्हणलं बंडू तुझ्याकडे बी 2 रुपये. बंडू म्हणतो नाहीतच ना गुरुजी माझ्याकडे, समजायचं का म्हणून उगच उगच. मी म्हणलं अरे समजणार दोघाकडे बी 2-2 रुपये, समजायला काय तुमच्या बापात चाललंय का? सांगा बरं. म्हणलं याच्याकडले 2 तुझ्याकडले 2, 2 किती झाले? ते दोघ म्हणले 2-2 5 झाले गुरुजी. मी म्हणलं 2-2 5 कसे होते रे? ते म्हणला समजा मग, समजा का तुमच्या बापात चाललंय काय? मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी हुशार असते. एका वर्गातल्या पोराला मी उठवलं आणि त्याला म्हणलं ए उठे मला सांग बरं दगड पाण्यात का बुडतो? ते म्हणलं सोप आहे, त्याला पोहा येत नाही का म्हणून बुडतो. मागचं पीठ लय चितर आहे, म्हणजे यांना कीर्तन ऐकायला भेटायला लागले ते मला बरं वाटलं ना. पोरं एवढे शाळेतले पुढं. एका पोराला विचारलं मी ए कुठून उभा राहा रे? ते उठून उभा राहिलं. त्याला म्हणलं इंग्रजीत अलीकडे कसं म्हणायचं रे? काय येऊ काय येऊ बघा ना, त्याला तेवढंच येत होतं. आणि मी त्याला तेच विचारलं, ते खुश झालं. म्हणलं सोपं ना गुरुजी, इंग्रजीमध्ये एखाद्याला अलीकडे म्हणायचं असल्यावर त्याला कमी येर म्हणायचं. त्याने खुश होऊन सांगितलं आणि मला वाटलं हुशार आहे काय किती. मी त्याला विचारलं परत, बरं आता इंग्रजीमध्ये अलीकडे म्हणण्यासाठी तू कमी येर म्हणलास, आता इंग्रजीत पलीकडे जा कसं म्हणायचं रे? ते म्हणते कमन म्हणायचं उगं जाऊ द्या त्याविषयी सोडून. मी म्हणलं अरे एखाद्याला इंग्रजीत पलीकडे जा म्हणायचंय तर कसं म्हणायचं? ते म्हणते का म्हणूनच अपमान करायचा, त्याचं म्हणायचंच नाही ना. मी म्हणलो अरे आपल्या वेळचा आणि एखाद्याला पलीकडे जा म्हणायची तर कसं म्हणायचं? ते म्हणते लयच आपल्या तसा टाइम आला तर आपणच पलीकडे जायचं आणि त्याला कमी म्हणायचं. मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी 20% हुशार असते, पण आई मागच्या पिढीला निष्ठाच माहित नाही. निष्ठेची लय निष्ठा निष्ठी झाली, निष्ठा कमून राहिली नाही सांगू का गुरुजी? निष्ठा राहिली नाही याचं कारण आहे, कायदे सुद्धा असे बनवले गेले. आता नवीन कायदा आला गुरुजी लोकांवर, मास्तर लोकांवर. आरती आरती एक माहिती का पोरा तुम्हाला? नाही माहिती? आरती एकचे नियम माहिती तुम्हाला सांगतो. आरती एक कायदा कशाला म्हणायचा सगळ्यांसाठी सांगायला म्हणा. विद्यार्थ्यांची गुरुजींच्या प्रती निष्ठा का राहिली नाही याचं कारण सांगतो. नवीन एक कायदा आला आणि तो कायदा असा सांगतो, आरती एक नावाचा कायदा सर लोकांसाठी सांगायला लागलो. तो कायदा असा सांगतो तुमच्या लेकराला गुरुजींनी मारायचं नाही. जर गुरुजींनी विद्यार्थ्याला मारलं तर कायद्यानं तुम्ही त्यांच्यावर कारवाई करू शकता. तुम्ही म्हणतात बरं झालं कडे आजच्या कीर्तनातून, हे तर माहीत झालं, उद्या बघतो मास्टरांच्या. तुमच्या लेकराला नापास करायचं नाही, नापास केलं तरी तुम्ही त्यांच्यावर कायद्यानं कारवाई करू शकता. परवा आता 5वीला 6वीला 7वीला कोण नापास होतंय का?
अजिबात कोणी नापास होत नाही. जरी तुमच्या पोरानं पेपर लिहिला नाही तरी पेपर कोणी लिहायचा? गुरुजीने लिहायचा. शबास. तुम्ही नुसती खिचडी खायची. आता पोरग नापास होत नाही. मी एक पोरग नापास केलं, मी घेत नाही आता शाळेत. जाणं वाटतं इकडे बरं आपण काय शाळेत. पोट नापास केलं मी. आणि नापास केल्या केल्या पोरं पटापट बोलायचं. नापास केल्या केल्या पोरग जी रडत गेलं ती घरी घरांना सांगायला. त्याला माहित होत आता घरी घरांना सांगितलं की घरून नक्की भांडायला येते. घरी घरांना सांगितल्यावर भांडायला कोण येत? बाप का आई? खरं सांगा भांडतो कोण? खरं सांगा परो परो खरं सांगा बाप भांडतो का आई भांडते? आई. शबास. तशी आई भांडायला येणार होती. मी पोट नापास केलं होतं आणि नापास केलेलं पोरग घरी गेलं आणि सांगायला लागलं आई आई मला त्या नाईकवाडी मास्तरांना नापास केलंय. आणि आई घरी हे पोरग जेव्हा गेलं तेव्हा चपात्या करीत होती, पोळ्या लाटीत होती, हातात तसंच बेलन बेलनच म्हणजे तुमच्याकडं हातात तसंच बेलन घेतलं त्या आईनं. एके हातात बेलन एके हातात ते काट. माझा पाचवीचा तास संपला होता. मी आता सातवीच्या तासावर गेलो होतो आणि सातवीचा इतिहासामध्ये आता चालू होत मराठ्यांचा स्वतंत्र संग्राम. धडा आहे का नाही सातवीला? मी शिकवत होतो मराठ्यांचा स्वतंत्र संग्राम आणि हे मराठ्यांचा स्वतंत्र संग्राम माझ्या दारात आला होता. एकीकडे बेलन एकीकडे ते काट. लागूनच ती बाई बोलली, मास्तर तुम्ही बाहेर येता का मी मध्ये येऊ? मी म्हणलं मध्ये लेकर मीच बाहेर येतो. गुरुजी मला सांगा माझ्या पोराला नापास काऊन केलं? मी तर लटलटच कापायला लागलो. मी म्हणलं मावशी तुमच्या लेकराला काहीच येत नाही म्हणून मी नापास केलं. काय येत नाही माझ्या पोराला? मी म्हणलं मावशी तुमच्या पोराला मी साधा प्रश्न विचारला त्याचं उत्तर त्याला आलं नाही. काय विचारलं तुम्ही माझ्या पोराला? काय आलं नाही माझ्या पोराला? मी म्हणलं मावशी मी तुमच्या पोराला विचारलं पाच केळी होती आणि पाच केळीतून तीन केळी मी खाल्ली तर खाली किती केळी राहिली? साधं उत्तर होत खाली दोन केळी राहिली. एवढं तुमच्या पोराला आलं नाही. मावशी अहो पाच केळीतून तीन केळी मी खाल्ली खाली किती केळी राहिली? मी त्याला असं विचारलं त्याला साधं उत्तर आलं नाही. साधं उत्तर होतं ना खाली दोन केळी राहिली एवढं त्याला आलं नाही म्हणून मी त्याला नापास केलं. ती मावशी म्हणली लाज वाटली पाहिजे मास्तर तुम्हाला दोन केळ्यासाठी माझं पोरग नापास केलं. उद्या दोन डझन आणून देते. मास्तर म्हणतो आपण त्यांना मास्तर किती वेळा मास्तर मास्तर म्हणतो. अरे गुरुजी आहेत ते ग्रामसेवक. गावाचा कोण असतो सेवक? आपण त्याला साहेब म्हणतो.